सलगर वस्ती पोलिसांनी छापा टाकून देशी विदेशी मद्यासह सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पवार यांनी दिली. सलगर वस्ती पोलिसांनी छापा टाकून देशी विदेशी मद्यासह एकूण 5,34,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पवार यांनी देत या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सलगर वस्ती पोलिसांच्या कोरोनाच्या अनुषंगाने तसेच इतर कारवाईच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला बातमी मिळाली की डोंगाव रोडने एका टेम्पोमधून अवैधरित्या वारूची दारूची वाहतूक करणार आहेत आणि त्यातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात दारूचे बॉक्स आहेत अशी माहिती मिळाल्याने सपोनी खंडाळे पोलीस कॉन्स्टेबल पाटील व इतर स्टाफ आम्ही सर्वजण डोंगाव रोडने एका ठिकाणी थांबून सदर खात्री केली तर समोरून ट्रक नंबर टेम्पो नंबर MS 13 CU 3283 त्या एक टेम्पो येताना दिसला. त्या टेम्पोला आम्ही अडवून विचारणा करून खात्री केली असता सदर टेम्पोमध्ये एकूण 2496 बॉटल्स असलेल्या बॉक्स मिळून आले आणि त्यामध्ये एकूण मॅकडॉनल्डचे 216 व ब्लॅक डिलक्सचे 480 असा माल मिळून आला. त्याची किंमत एकूण 3,69,600 इतका आहे. दरम्यान महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायद्यान्वये 4 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पवार यांनी दिली. दोन्ही कारवाईसाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे DCP बापूसाहेब बांगर ACP प्रीती टिपरे यांचं मार्गदर्शन लाभलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पवार आणि त्यांच्या स्टाफनं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. सध्याच्या कोरोनाच्या अनुषंगाने सध्या रोडवर असणारी गर्दी कमी करणे डबल शिफ्ट जाणाऱ्या वाहनावर कारवाई करणे तसेच जे अननेसेसरी रस्त्याने फिरत असतात त्यांच्यावर आळा घालणे व या लॉकडाऊनच्या अनुषंगाने जे अवैध गुन्हे करणारे काही लोक आहेत त्यांना आळा बसावा ते या लॉकडाऊनचा फायदा घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करीत असल्याचे आपल्याला आढळून आलेलं आहे. त्या अशा लोकांच्यावर आपण पेट्रोलिंग करून कारवाई करावी या उद्देशाने आम्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये PCR आम्ही स्वतः अधिकारी यांच्या मार्फतीनं पेट्रोलिंग चालू असते. त्याचप्रमाणे दिनांक 13 रोजी आम्ही पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला बातमी मिळाली की अवैधरित्या एका टेम्पोमधून गाईची वाहतूक करत आहे आणि ती कत्तल करण्यासाठी घेऊन जात आहे. म्हणून आम्ही त्याची पाळत ठेवली आणि तो टेम्पो येताच त्यांच्यावर आम्ही त्याला पकडून खात्री केली असता सदरची टेम्पोमध्ये एक गाय मिळून आली. त्या गायीची किंमत सर्वसाधारण 32,000 रुपयेला त्यांनी ती विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत सदर गायीमध्ये 3 कौशल अल्ताप कुरेशी हसन अल्ताप कुरेशी आणि अल्ताप मुस्तफा कुरेशी अल्ताप कुरेशी हा वडील असून त्याची ही 2 मुलं आहेत. हे सर्वजण या अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये असल्याचे दिसून आलं आणि त्यांना रामवाडी दवाखाना या ठिकाणी मिळून आल्यावर त्याची चौकशी केली तर त्यांनी ते कत्तलसाठी नेत असल्याचे त्यांनी ते मान्य केलं आणि त्याप्रमाणे सदर गाईला आम्ही बार्शी रोड येथील इथे सोडून आलेलो आहोत. तसेच आणखीन सदरची गाय कुठून आणली याबाबतही चौकशी केली त्याचंही नाव निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यावरही कारवाई आम्ही करीत आहोत. त्यांना घेऊन येऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची दक्षता घेतली आहे.